अधिकाऱ्यांकडे जाऊन आम आदमी पार्टीकडून एक निवेदन सादर करून हा कचरा घाण इथली तशाच पद्धतीने अवघ्या दुसऱ्या दिवशी पुन्हा घाण साचते. तर एका बाजूला हे आम आदमी पार्टीनं काही दिवसांपूर्वी इथले जे इच्छुक आहेत त्यांनी जे काही इथं केलेलं होतं कार्य ते स्टंटगिरी होती का, ते दाखवण्याचा त्यांचा हेतू काय होता. महानगरपालिकेचं झोन कार्यालय अवघ्या 50 फुटावरती असताना सुद्धा तिथले अधिकारी निद्रा अवस्थेमध्ये म्हणजे झोपेचं सोंग घेऊन नुसती आपली पगार घेण्याचं काम करत असतात. लोकप्रधानमध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे सिद्धेश्वर पेठच्या एका कॉलेजच्या कॉर्नरवर. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की या ठिकाणी एक मुतारी आहे, सार्वजनिक मुतारी म्हणायचं आपण त्याला. कशा पद्धतीने इथं घाण साचलेलं आहे, महानगरपालिकेचं झोन विभाग निर्लज्जपणाची भूमिका घेत आहे. रस्त्यावर सगळं मूत्र येत असताना महानगरपालिकेकडून झोन अधिकाऱ्यांकडून पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. पाहू शकता की कशा पद्धतीने सर्वत्र कचरा साचलेला आहे. हा कचरा जो आहे तो काही अधिकाऱ्यांकडे जाऊन आम आदमी पार्टीकडून एक निवेदन सादर करून हा कचरा घाण इथली स्वच्छ करण्यात आलेली होती, परंतु तरी देखील पुन्हा इथं तशाच पद्धतीने अवघ्या दुसऱ्या दिवशी पुन्हा घाण साचते, घाण तशीच राहते. वेळोवेळी महानगरपालिकेच्या झोन अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्या निर्लज्ज म्हणाव की काय असं अधिकाऱ्यांना, ते अधिकारी या ठिकाणी दुर्लक्ष करतात. हाच भाग नाही तर या ठिकाणी असा अनेक म्हणजे परिसर आहेत की ज्या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणात घाण साचलेली असते. कसलं कुठल्या मनाचं म्हणायला पाहिजे की सोलापूर हे स्मार्ट सिटी आहे, सोलापूर हे घाण सिटी आहे हे स्पष्ट होत असतंय. अशा ठिकाणी घाणीचं साम्राज्य असल्यामुळं अनेक रोगराईला सर्वसामान्य माणसांना सामोरे जावं लागत आहे. तर एका बाजूला हे आम आदमी पार्टीनं काही दिवसांपूर्वी इथले जे इच्छुक आहेत त्यांनी जे काही इथं केलेलं होतं कार्य ते स्टंटगिरी होती का, ते दाखवण्याचा त्यांचा हेतू काय होता, की त्यांचं परत याच्याकडे दुर्लक्ष का झालंय, अशा अनेक समस्या सोलापूर महानगरपालिकेकडून उद्भवत असताना हे विभाग का गप्प बसतंय आणि नगरसेवक म्हणा किंवा लोकप्रतिनिधी जे होते ते आता पुन्हा निवडणुका जवळ असताना सुद्धा गप्प का बसतात, आणि हे असे जे सोलापूर शहरात जे घाण साचलेले आहे ते असतानाही महानगरपालिकेच्या एसी कॅबिनमध्ये बसणारे महानगरपालिकेचे आयुक्त हे सुद्धा अशा दुर्लक्ष करतात, त्यामुळं अधिकाऱ्यांना सुद्धा एका तऱ्हेने म्हणजे त्यांना पाठबळ मिळत आहे, त्यामुळं सोलापूर शहरात अशा पद्धतीची घाण असते. सोलापूर महानगरपालिकेला खरं तर समजायला पाहिजे की जागोजागी सोलापूर शहरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने कचरा साचलेला आहे. कचरा साचलेला असताना महानगरपालिकेचे झोन अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करतात. आता मी सध्या उभा आहे सिद्धेश्वर पंचकट्टा, सिद्धेश्वर पेठेतील पंचकट्टा या भागात. या ठिकाणी जवळच शाळा आहे, अनेक खाद्यपदार्थाची दुकानं आहेत आणि शहराचं एक प्रमुख म्हणजे भाग समजला जातो हा. अनेक लोक जिल्हा परिषदला जाण्यासाठी आणि अनेक लोक कलेक्टर ऑफिसला जाण्यासाठी आपले काम करून घेण्यासाठी या परिसरात येत असतात. अशा पद्धतीने घाण साचले. या ठिकाणी सुद्धा एक मुतारी आपण पाहतोय की कशा पद्धतीने घाण साचलेले आहे. मुतार्यांकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष होत आहे हे एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अवघ्या या ज्या ठिकाणी आम्ही उभा आहे जिथं कचरा कुंडी आहे, जिथं हे परिसर आहे घाण साम्राज्य, झोन कार्यालय अवघ्या 50 फुटावरती असताना सुद्धा तिथले अधिकारी निद्रा अवस्थेमध्ये म्हणजे झोपेचं सोंग घेऊन नुसती आपली पगार घेण्याचं काम करत असतात, आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त तसेच आतापर्यंत झालेले प्रतिनिधी आणि जे नगरसेवक होते माजी नगरसेवक ते आता झालेत त्यांचंही एकंदरीत दुर्लक्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळं अधिकाऱ्यांना निर्लज्ज अधिकारी आणि झोपलेल्या निद्रा अवस्थेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांना एका प्रकारे प्रोत्साहन मिळताना आपल्याला दिसून येत आहे. आणि आम आदमी पार्टी जे 15-10-12 दिवसाखाली ज्या पद्धतीने सिद्धेश्वर पेठमधलं तात्पुरत्या स्वरूपात कचरा आणि घाण आणि ते मुतारी क्लीन करून घेतलेली होती, त्यांनाही हा भाग दिसत नाहीये का, असा माझा संतप्त सवाल त्यांना विचारायचा आहे. आम आदमी पार्टीने त्या दिवशी स्टंटगिरी केली आहे का, असं काही नागरिकांचंही म्हणणं आहे. तर आम आदमी जर हे पाहत असेल तर त्यांच्या लक्षात येईल की ते तात्पुरतं कुठलंही काम करू नये, नागरिकांना कायमस्वरूपी समस्यातून बाहेर काढण्याचं काम आम आदमी पार्टी जर केली तरच त्यांचं भवितव्य सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मैनुद्दीन नदाबसह मी इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज सोलापूर.
इथ रूपम सलून व रूपम लेडीज ब्युटी पार्लर होऊन आले आहे। रूपमच्या 25 वर्षे पूर्ण झाल्याने सोलापूर जिल्ह्यात प्रथमच दिवाळी धमाका ऑफर। आपल्या खास ग्राहकांसाठी तब्बल 40-50% डिस्काउंटवर 700 रुपयाचे डेटियन फेसिस फक्त 399 मध्ये, 1000 रुपयाचे नेचर गोल्ड फेसिस फक्त 699 मध्ये, 2500 रुपयाचे नेचर सिग्नेचर फेसिस फक्त 1499 मध्ये उपलब्ध, 1500 रुपयाचे लोटस गोल्ड फेसिस फक्त 1199 मध्ये, 700 रुपयाचे स्पा फक्त 499 मध्ये, 500 रुपयाचे लोरियल हेअर कलर फक्त 399 मध्ये, 300चे मॅट्रिक हेअर कलर फक्त 249 मध्ये, 200चे ऑदर हेअर कलर फक्त 149 मध्ये उपलब्ध। आणि हे पॅक मशालसाठी फक्त आणि फक्त 299 मध्ये उपलब्ध। सध्याचे ऑफर ही लेडीज व जेंट्स यामध्ये चालू, लिमिटेड पीरियड ऑफर फक्त 18 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत। या ऑफर नंतरही लग्नाचे टोटल पॅकेज लेडीज आणि जेंट्स एकत्र आले तर आणखी जास्त डिस्काउंट। लग्न, साखरपुडा, हळदी, रिसेप्शन यासाठीही स्पेशल सवलत मिळणार आहे। तर वेळ कशाला घालवता, आजच आपल्या रूपम सलून व रूपम ब्युटी पार्लरला एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ब्रँड 1 शॉप नंबर 11-12 मंत्री चंडक विहार आसरा चौक खोटकी रोड सोलापूर। मोबाईल क्रमांक 98-22-80-40-42, 89-99-16-61-70। ब्रँच नंबर 2 शॉप नंबर 2-3 रूपम हेअर कोर्ट ऑपोजिट गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक PIT रोड सोलापूर। संपर्क 88-05-05-06-11 27-14-11-8-68 वर संपर्क साधा।